अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC परीक्षेत शेवगाव तालुक्यातील सुहास लक्ष्मण गाडे यांनी घवघवीत यश मिळवले असून लवकरच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती देण्यात येणार असून रँकनुसार त्यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. सुहास गाडे यांच्या यशाबद्दल कोटा एक्सलन्स सेंटर शेवगावच्या वतीने सुहास गाडे यांचे वडील प्राध्यापक लक्ष्मणराव गाडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोटा एक्सलन्सचे विभाग प्रमुख हरीश खरड सर, राजेश दारकुंडे सर, शिव सर, अमोल आहेर सर, प्रदीप थोरे आदी उपस्थित होते. लक्ष्मणराव गाडे हे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. सन्माननीय विद्यार्थी काकडे साहेब, सौ हर्षदाई काकडे साहेब, आमच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक लक्ष्मणराव विभिकार साहेब, त्यानंतर कोटा एक्सलन्सचे माननीय खरड सर, त्याचबरोबर माननीय दारकुंडे सर, या सगळ्यांच्या सहकार्याने, आशीर्वादाने, प्रेरणेने हे यश संपादन केलं असं मला वाटतं. आणि खरोखर मी खूप अभिमान वाटतो की या शैक्षणिक समूहामध्ये मी नोकरी करत आहे. यामध्ये या शैक्षणिक समूहामध्ये राहूनच माझा मुलगा आज IAS झाला, याचं खरोखर सगळं श्रेय मी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह आणि एकूणच आमच्या सगळ्या परिवाराला देतो. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव.